सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. वाळवा सोसायटी गटात महाविकास आघाडी पॅनलचे उमेदवार दिलीप तात्या पाटील चांगल्या मताधिक्याने विजयी झाले. आज सांगलीत दिलीप तात्या पाटील येतास मोठा जल्लोष करीत आनंद साजरा करण्यात आला. नेमिनाथ नगर येथे इंद्रप्रस्थ नागरी पतसंस्थेच्या शाखेसमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी मोठा जल्लोष पाहायला मिळाला. येथील इंद्रप्रस्थ संस्थेच्या शाखेसमोर हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी दिलीप तात्या पाटील यांचा पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सांगली शाखेचे सल्लागार भावेश शाह, प्रियंका पाटील, प्रवीण कोले, संचालक मोहनराव शिंदे, शाखाधिकारी सैफ पठाण, महेश शिंदे, निलेश हके, रतन कांबळे उपस्थित होते. यांच्यासह सर्व हितचिंतक उपस्थित होते. यावेळी शाखेच्या वतीने पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दिलीप तात्या पाटील यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांना आत्ताही चेअरमन पदाची संधी मिळावी अशी मागणी करण्यात आली. नमस्कार, मी सुभाष कोले, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान चेअरमन दिलीप तात्या पाटील यांचा मी बालमित्र. सध्या दिलीप पाटील 6.5 वर्षे आली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन अगदी पारदर्शकपणे काम करत होते. त्यांनी बँकेला अतिशय ऊर्जित अवस्था आणून दिलेली आहे. सुरुवातीला बँक अडचणीत असतानासुद्धा माननीय जयंतराव पाटलांनी दिलीप तात्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना चेअरमन पदाची संधी दिली, त्याचे त्यांनी सोनं केलेलं आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये अगदी 1 ते 2 नंबरमध्ये बँकेला म्हणजे नेलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करत आहे. त्याचमुळं आत्ता जे पंचवार्षिक निवडणूक झाली त्यामध्ये मतदारांनी त्या प्रचंड मतांनी बहुमतानं परत निवडून दिलेलं आहे. म्हणून त्यांना पुढच्या कार्यालयसुद्धा मी शुभेच्छा देऊन त्यांनी परत आणि बँकेचे चेअरमन व्हावं ही आमची अपेक्षा मी व्यक्त करून मी थांबत आहे.